आघाडीच्या नेत्या रुपाली पाटील गोरेगावकर यांनी आताच आपला उमेदवारी अर्ज हिंगोली विधानसभेचा दाखल केला आहे. माझ्यासोबत स्वतः रुपाली ताई आहेत. ताई काय सांगाल, मोठं शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केला आहे, कसा प्रतिसाद होता आणि काय वाटते, विजयाची खात्री वाटते का आजच्या याच्यावर? आज तुम्ही सर्वांनी पाहिलंच की किती मोठ्या संख्येने सर्व म्हणजे जनता उपस्थित होती, ह्याच्यावरून तर वाटतं की नक्कीच विजय हा माझाच आहे. आणि सामान्यातल्या सामान्य महिला ह्या एकदम जीवाभावाच्यात, नेहमी माझ्या संपर्कात असलेल्या अनेक ठिकाणच्या त्या ह्याच्यातून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे निश्चितच माझा विजय ठरलेला आहेच पक्का. विरोधात तानाजी मुटकुळे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून देखील आता प्रकाश थोरात उतरत आहेत. काय वाटते, तिरंगी लढत होणार आहे, विजयाची खात्री वाटते? नक्कीच, आता ज्याचे त्याचे जो मतदार आहे तो त्याच्याकडेच जाणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, पहिल्यापासून 42,000 मतदान हे आमच्या कुटुंबाला आहेच, त्याच्यामुळे विजय हा माझा पक्काच आहे. महत्त्वाचे मुद्दे काय तिथल्या शेतकऱ्याचे, स्थानिक शेतकऱ्याचे, जनतेचे मुद्दे काय आहेत? जनतेसमोर जाणार आहात तर कोणते मुद्दे घेऊन जाणार? आज आपण बघतोय ना, महिलांवर अनेक राज्यामध्ये वेगवेगळे अत्याचार होत आहेत आणि त्यांना न्याय मिळत नाही, आणि तो न्याय मिळाल्यानंतर कित्येक महिला हा आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही आहे. मला वाटतं की अशा ह्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करून त्यांचं जो कुटुंब आहे तो विखरलेलं गेलेलं आहे. आणि ह्यासाठी मला म्हणजे विधानसभेमध्ये मला एक प्रश्न मांडता येण्यासाठी मला ही निवडणूक खूप महत्त्वाची वाटते. तसेच जो शैक्षणिक आपल्याकडे शिक्षणाचा अभाव आहे, कित्येक तरुण मुलं बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, इथं MIDC मध्ये चांगले कारखाने नाहीत, त्यांना काम त्यांच्या हाताला काम देण्याचं काम मला करायचं आहे. महिलांनाही तर उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे, त्यांना प्रशिक्षण नाही, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इथं काहीतरी एक त्यांच्यासाठी मला करायचं आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज सोबत होते का आणि एकत्रित म्हणून काम करणार आहात का? नक्कीच, तुम्ही पाहिलं ना, दांडेगावकर साहेब आले, प्रज्ञाताई आल्या आणि आपले सगळेच होते तिथं, खासदार साहेब आले, आणि सगळेच म्हणून पहिल्या जसं आम्ही लोकसभेला काम केलं तसंच आम्ही विधानसभेला पण करणार. राज्य शक्ती प्रदर्शन पाहता काय वाटतं, विजयाची खात्री वाटते का, कितीची लीड असू शकते तुम्हाला येणार? नक्कीच मला विजयाची खात्री आहे, 50% तरी लीड मला मिळेलच. नक्कीच आपण पाहू शकतो या होत्या जरापर्यंत लीड मिळेलच. नक्कीच आपण पाहू शकतो या होत्या रुपाली पाटील गोरेगावकर, ज्यांनी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या त्या हिंगोली विधानसभेच्या अधिकृत उमेदवार आहेत. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.